नमस्कार, अंबिका सत्कार मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण दररोज शेतीविषयक माहिती, हवामान अंदाज आणि नवनवीन योजनांचे अपडेट्स ह्या घेऊन येत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा बद्दल जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यातील या चारच मंडळांना पीक विम्याची जी मंजुरी आहे ती मिळालेली आहे। तर मित्रांनो, ते कोणकोणते मंडळ आहे ज्यांना पीक विमा मिळेल आणि इतर ठिकाणी मंजुरी का मिळाली नाही, त्याचबरोबर कोणकोणत्या फळपिकांसाठी मिळाली हे आपण जाणून घेऊया। आणि तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्याचे असाल तरीही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे की तुमच्या जिल्ह्याच्या अपडेटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आम्हाला तुमचा जिल्हा कमेंट करू शकता, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याबद्दल सुद्धा नवीन आणि महत्वाची अपडेट आम्ही सर्वात आधी आपल्या चॅनलवर आणू। तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, रत्नागिरीतील चारच मंडळात काजू पिकाचा विमा परतावा। तर हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी पीक विमा योजनेमध्ये काजू पिकाचा समावेश केलाय। मात्र यंदा जिल्ह्यातील 65 महसुली मंडळांपैकी 4 मंडळातील 371 शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झालाय आणि या चारही मंडळातील ट्रिगर कार्यरत झालेला आहे। कोकणामध्ये आंबा काजूची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि गेल्या 10 वर्षांमध्ये हवामान बदलाचे दुर्गामी परिणाम या दोन्ही उत्पादनांवर होत आहे, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो हे टाळण्यासाठी शासनाने 6 वर्षापूर्वी पीक विमा योजनेमध्ये आंबा आणि काजू पिकांचा समावेश केला होता। तर कोरोनामुळे काजूच्या हंगामावर काजू शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। तर मित्रांनो, या मंडळात मिळाला पीक विमा, तर कोणकोणत्या मंडळांमध्ये पीक विमा मिळाला हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर एकंदरीत विमा परतावा मंजूर झालेल्या मंडळांमध्ये गुहागर तालुक्यातील पाटपन्नाळ येथील 47 शेतकऱ्यांना 4,08,170 रुपये, त्यानंतर लांजा तालुक्यातील भांबेड मंडळातील 27 शेतकऱ्यांना 4,05,000 रुपये, त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथील 191 शेतकऱ्यांना 24,54,000 रुपये, तर मुरवड मधील 106 शेतकऱ्यांना 5,63,000 रुपये इतका विमा परतावा मिळालेला आहे। म्हणजे पाहू शकता की अतिशय कमी प्रमाणात विम्याला मंजुरी ही देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा भोंगड कारभार आहे की काय, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ कसा आवडला कमेंट करायला विसरू नका। तुमच्या जिल्ह्याच्या अपडेटसाठी आम्हाला तुमच्या जिल्ह्याचा आणि त्या पिकाचा नक्कीच उल्लेख कमेंटमध्ये अवश्य करा। आणि ही बातमी तुम्हाला जर लेखी स्वरूपात वाचायची असेल आणि सविस्तरपणे समजून घ्यायचं असेल, त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या बातम्यांसाठी सुद्धा आणि हवामान अंदाजाच्या सर्वात आधी मिळणाऱ्या अपडेटसाठी आपल्या अंबिका सत्कार वेबसाईटला अवश्य भेट द्या। त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या पहिल्या लिंकवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।